वर्ल्ड कप मध्ये भारताचा विजयाचा वारू सुसाट सुटलाय. टीम इंडियानं सलग सातव्या विजयाची नोंद करत सेमीफायनलमध्ये प्रवेश केलाय. क्वार्टर फायनलमध्ये धोनी अँड कंपनीनं बांगलादेशवर 109 रन्सनं विजय साकारत आपली विजयी मालिका कायम राखली आहे. भारताची सेमीफायनलमध्ये धडक. वर्ल्ड कप मध्ये टीम इंडियाचा सलग सातवा विजय. बांगलादेशवर 109 रन्सनं भारताचा विजय. धोनी अँड कंपनीनं वर्ल्ड कपचा दुसरा टप्पा पार केला. क्वार्टर फायनलमध्ये टीम इंडियानं बांगलादेशवर 109 रन्सनं विजय साकारत सेमीफायनलचं तिकीट निश्चित केलंय. वर्ल्ड कप मधील भारताचा हा सलग सातवा विजय ठरलाय. याचबरोबर कॅप्टन धोनीच्या कॅप्टन्सीखाली भारताचा हा 100वा विजय ठरलाय. रोहित शर्मा विजयाचा शिल्पकार ठरला. रोहितनं तडाखेबंद सेंचुरी झळकवली तर सुरेश रैनानं 65 रनची इनिंग खेळली. रोहित आणि धवननं 75 रनची ओपनिंग दिली तर रोहित आणि रैनानं 122 रनची महत्वपूर्ण पार्टनरशिप केली. धवन 30, विराट 3, अजिंक्य 19 आणि धोनीनं 6 रन्स केले. प्रथम बॅटिंग करताना टीम इंडियानं 302 रन्स केल्या. भारताच्या 303 रन्सच्या टार्गेटचा पाठलाग करताना बांगलादेशची टीम पंतप्रधाना ऑल आउट करण्याची किमया केली आहे. भारताकडून सर्वाधिक 4 विकेट्स उमेश यादवने घेतल्या तर मोहम्मद शमी आणि रवींद्र जडेजानं प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. मोहित शर्माला 1 विकेट मिळाली. बांगलादेशकडून शब्बीर रहमाननं 30 तर नासिर हुसेननं 35 रन्स केल्या. या विजयासह धोनी अँड कंपनीनं वर्ल्ड कप मधील आपली विजयी मालिका कायम राखली आहे. आता सेमीफायनलमध्ये भारताचा मुकाबला ऑस्ट्रेलियाशी किंवा पाकिस्तानशी होईल. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. आपण या संदर्भात अधिक बोलणार आहोत. सुलक्षण कुलकर्णी, क्रिकेटपटू, माजी क्रिकेटपटू आपल्या सोबत आहेत. सुलक्षण, स्वागत आपलं झी 24 तासमध्ये. सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे या सगळ्या विजयी परिक्रमेची जर आपण सुरुवात पाहिली तर आपली भारतीय क्रीडा रसिकांच्या सगळ्यांचीच अपेक्षा एवढी होती की भारत पाकिस्तानचा विजय मिळाला तरी आपणासाठी तो खूप आहे. त्यानंतर सेमीफायनलमध्ये क्वार्टर फायनलमधनं बाहेर येतील, 2 मॅच झाल्यानंतर बाहेर येतील, पण असं चित्र असताना भारताची विजयी मालिका ही सुरू आहे आणि आता प्रचंड आशावाद हा प्रत्येक भारतीयाच्या मनात निर्माण झाला आहे. काय सांगाल भारताच्या विजयी परिक्रमेबद्दल? निश्चित, आपण जो परफॉर्मन्स केलाय गेल्या 6 लीग मॅचेस मध्ये आणि क्वार्टर फायनल मध्ये, हे निश्चितच म्हणजे आशावादी सुरुवात आहे. आणि प्रत्येक मॅच मध्ये आपण जर पाहिलं तर इतका चांगला खेळ करतोय आणि खास करून बोलर्सनी प्रत्येक मॅच मध्ये अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी करून आपण ऑल आउट केलेलं आहे. त्यामुळे हे खूप सुखावं गोष्ट आहे भारतीय प्रेक्षकांसाठी आणि आपल्या सगळ्यांसाठी. प्रत्येक प्लेअरने आपला परफॉर्मन्स उंचावत नाहीत आणि काल तर रोहित शर्मानी जी फलंदाजी केली त्या फलंदाजीने एक अजून जास्त आपल्याला एक आशा निर्माण केली आहे. आणि निश्चितपणे खूपच चांगली परफॉर्मन्स करून आपल्याला वर्ल्ड कप निश्चितपणे जिंकता येईल ही आशा दाखवली आहे. नक्कीच सुलक्षण, यानिमित्तानं प्रश्न असं विचारावं असं वाटतो की आता यापुढे भारताचं आव्हान किती तगडं असणार आहे, कारण आता यानंतरचा प्रत्येक सामना हा करारा जवाबच द्यावा लागणार आहे, याबद्दल काय सांगाल? प्रत्येक सामना हा आव्हानच असतं, प्रत्येक मॅच असू दे कुठली, आणि त्यातून जर ती बाद फेरी असेल तर ते आव्हान जास्तच कठीण असतं. परंतु भारताला माहिती आहे आणि खास करून कॅप्टन धोनीला की तो प्रत्येक मॅच एक एक मॅच समजून घेतोय आणि पुढची जी मॅच आहे ती मॅच सुद्धा तेवढ्याच म्हणजे आव्हानात्मक असणार आहे. कुठली मॅच असू दे, आपल्याला जे वर्ल्ड कप जिंकायचं असतं त्यावेळेला प्रत्येक मॅच आपल्याला आव्हानात्मक एक पद्धतीने घ्यावं लागतं. आणि निश्चितपणे ज्या कॉन्फिडन्सने आपण खेळतोय प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये, मला आश्चर्य वाटतंय की आपण तिन्ही डिपार्टमेंट ऍट अ टाइम चांगले खेळतोय, त्यामुळे अतिशय चांगली सुरुवात आहे. आणि निश्चितपणे आपण प्रत्येक आव्हानाचा एक कॉन्फिडेंटली आपण मुकाबला करणार आहोत. नक्कीच सुलक्षण, या हा जर वर्ल्ड कप आपण जिंकला म्हणजे जिंकू हा प्रत्येकाला आशावाद आहे, पण एका गोष्टीची मात्र नोंद प्रत्येकालाच घ्यावी लागेल की आजपर्यंत भारत म्हणजे तडाखेबंद बॅटिंग असं जे समीकरण होतं ते आता तुफान बॉलिंग हे समीकरण आता जगाला पुन्हा एकदा नव्यानं कळेल. आणि त्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे टीम इंडियाला तो स्वतःचा सूर सापडला, याबद्दल काय सांगाल? निश्चितपणे, म्हणजे आपण वर्ल्ड कप सुरू व्हायच्या आधी जी आपली परिस्थिती होती की कोणालाही वाटलं नसेल की आपण एवढा चांगला परफॉर्मन्स करू, खास करून बोलर्सकडनं. परंतु वर्ल्ड कप चालू झाल्यानंतर जे आपल्या बोलर्सनी कमाल केली, विशेषतः फास्ट बोलर्सनी, ती बघता आज अतिशय म्हणजे अभिमान वाटतो की आपलेही फास्ट बॉलर जे 140-145 स्पीडनी टाकतायत आणि लोकांना बाहेरच्या टीमला पण तोंडात बोटं घालायला लावतायत असा परफॉर्मन्स करतायत. आणि हे बघून इतकी म्हणजे आनंद वाटतंय की आपले फास्ट बॉलर, पूर्वीचे स्पिन बॉलर नाही तर आता जे फास्ट बॉल, जेन्युअन फास्ट बॉलर आहेत,
आणि हे फास्ट बॉलर अतिशय चांगला परफॉर्मन्स करतायत आणि ही अतिशय चांगलीच गोष्ट बघायला मिळते. नक्की सुलक्षण, एकच फक्त शेवटचा आणि महत्वाचा प्रश्न या निमित्तानं, आता आपल्यासमोर पाकिस्तान आहे, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड आहे, या तीन संघांबद्दल काय वाटतं? तिघेही चांगले संघ आहेत, तिघेही चांगले संघ आहेत आणि तिन्ही संघ, खास करून ऑस्ट्रेलिया, साऊथ आफ्रिका आणि न्यूझीलंड, खास करून म्हटलं तर फॉर्म मधले संघ आहेत. तर परंतु बाद फेरीमध्ये काही सांगता येत नाही. बाद फेरीमध्ये जो त्या दिवशी चांगला खेळेल ती टीम जिंकणार. आज पाकिस्तान आणि साऊथ आफ्रिकेची मॅच आहे. प्रेक्षकांच्या दृष्टीने म्हणशील तर निश्चितपणे आपण हे करू की पाकिस्तान विरुद्ध भारताशी जर सामना झाला, सेमीफायनलचा सामना झाला, तर त्याच्यापेक्षा बेटर मॅच होऊ शकणार नाही. परंतु आता सामना, ज्या पुढचे सगळे सामने हे उत्कंठावर्धक असेच असणार आहेत आणि त्यामुळे सर्वांच आता नेमकं लक्ष लागलंय ती वर्ल्ड कपच्या शेवटच्या सामन्याकडे आणि अर्थातच विजयाकडे. धन्यवाद सुलक्षण आमच्याशी बोलल्याबद्दल. वर्ल्ड कपमध्ये भारताचा विजयाचा वारू सुसाट सुटलाय. टीम इंडियानं सलग विजयाची नोंद करत फायनलमध्ये, सेमीफायनलमध्ये प्रवेश केला. लीग राऊंडमध्ये मोठ्या इनिंग खेळण्यात अपयशी ठरलेल्या रोहित शर्माला अखेर क्वार्टर फायनलमध्ये सुर्ग बसला. बांगलादेशविरुद्ध रोहितनं तडाखेबंद सेंच्युरी झळकवली आणि टीकाकारांची तोंड बंद केली. वर्ल्ड कप पूर्वी चांगल्याच फॉर्मात असलेल्या रोहित शर्माचा वर्ल्ड कप सुरू झाला काय झालं कुणास ठाऊक, त्याच्यातील तो स्पार्कच गायब झाला. नाही म्हणता लीग राऊंडमध्ये त्यानं दोन हाफ सेंचुरी झळकावल्या, मात्र त्या देखील युएई आणि झिम्बाब्वे सारख्या टीम विरुद्ध. मात्र क्वार्टर फायनलमध्ये रोहितनं सेंचुरी झळकावून आपली योग्यता पुन्हा एकदा सिद्ध केली. बांगलादेश विरुद्ध धवन समवेत त्यानं 75 रन्सची ओपनिंग दिली. त्यानंतर विराट केवळ 3 रन्सवरती आउट झाला तर रहाणेही 19 रन्सवरती पॅव्हेलियनमध्ये परतला. अशा समयी संयमानं विकेटवर टिकून रन्स करण्याची जबाबदारी रोहितनं पार पाडली. रोहितनं रैना बरोबर 122 रनची निर्णायक पार्टनरशिप केली. रोहितनं 126 बॉल्समध्ये 14 फोर्स आणि 3 सिक्सर्सच्या मदतीनं 137 रनची इनिंग साकारली. त्यानं 108.73 स्ट्राईक रेटनं ही इनिंग खेळली. रोहितच्या करिअरमधली ही 7वी तर वर्ल्ड कपमधली पहिली सेंच्युरी ठरली आहे. लीग राऊंडमध्ये सुरुवातीला विशेषतः पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध रोहितला चांगल्या रन्स करता आल्या नव्हत्या, त्यामुळे टीकाकारांनी त्याच्यावर टीका करायला सुरुवात केली होती. जेव्हा जेव्हा रोहितवर टीकेची झोड उठते तेव्हा रोहित अशी एखादी जबरदस्त इनिंग खेळतो आणि आपल्या टीकाकारांची तोंड बंद करून टाकतो. आताही रोहितनं तेच केलंय. आता फक्त त्याला गवसलेला हा सूर फायनलपर्यंत कायम राहो अशीच प्रार्थना भारतीय क्रिकेट फॅन्स करत असतील. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. कॅप्टन धोनीनं विजयी सेंच्युरी ठोकली आहे. धोनीच्या कॅप्टन्सीखाली भारतानं 100व्या विजयाची नोंद केली आहे. एक नजर टाकूया. 100 नंबरी धोनी बघा, 177 मॅचेसमध्ये 100 विजय आहेत, 62 पराभव आहेत, तर ड्रॉ 4 मॅचेस झाल्या, निकाल नाही, अनिर्णित अशा 11 मॅचेस आहेत. रिकी पॉन्टिंगनं 230 मॅचेसपैकी 165 मध्ये विजय मिळवला. अॅलन बॉर्डर 178 मॅचेसपैकी 107 मध्ये विजय मिळवला. तर महेंद्रसिंग धोनीनं 177 पैकी 100 मॅचेसमध्ये विजय मिळवला. बांगलादेशवरील शानदार विजयानं टीम इंडियानं सेमीफायनलचं तिकीट नक्की केलंय. धोनी अँड कंपनीनं सांघिक कामगिरीच्या जोरावर ही विराट अशी गवसणी घातली आहे. कॅप्टन धोनीनं या विजयासह भारतासाठी 100वी वन डे जिंकत सर्वांनाच सुखद धक्का दिला आहे. महेंद्रसिंग धोनीनं बांगलादेश विरुद्धची वन डे जिंकत विजयाची सेंच्युरी लगावली. टीम इंडियानं क्वार्टर फायनलची मॅच जिंकत आपला सेमीफायनलचा प्रवेश निश्चित केला. या मॅचमध्ये धोनीच्या कल्पक नेतृत्वामुळे वर्ल्ड कपमध्ये भारतानं आपला सलग 7वा विजय मिळवला. सैन्य चांगलं असलं तरी सेनापतीचं नेतृत्व कुठलंही युद्ध जिंकण्यासाठी महत्वाचं ठरतं. महेंद्रसिंग धोनीनं आपल्या वन डे करिअरमध्ये कॅप्टन म्हणून 176 मॅचेसमध्ये भारतीय टीमची धुरा सांभाळली आहे. यामध्ये त्यानं 100 विजय मिळवलेत तर 62 मॅचेस या भारताला गमवावे लागल्यात. त्याचप्रमाणे 4 मॅचेस ड्रॉ झाल्यात आणि 11 मॅचेसचा कुठलाही निकाल लागला नाही. दरम्यान धोनी भारताकडून 100 मॅचेस जिंकणारा पहिला भारतीय कॅप्टन ठरलाय. तर क्रिकेट जगतात रिकी पॉन्टिंग आणि अॅलन बॉर्डर यांच्यानंतर धोनीचा क्रमांक लागतो. पॉन्टिंगनं आपल्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाला सर्वाधिक 165 मॅचेस तर अॅलन बॉर्डर यांनी कांगारूंना 107 मॅचेस जिंकून दिल्या. महेंद्रसिंग धोनी हा खऱ्या अर्थानं टीम इंडियाचा सर्वोत्तम कॅप्टन ठरलाय. एक बॅट्समन, एक विकेट कीपर आणि कॅप्टन म्हणून तिन्ही आघाड्यांवर तो कमालीचा यशस्वी ठरलाय. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. रोहित शर्मानं बांगलादेश विरुद्धच्या क्वार्टर फायनलच्या लढतीत महत्वपूर्ण सेंच्युरी झळकवली. त्याच्या या सेंच्युरीबाबत रोहितच्या कुटुंबियांनी आनंद व्यक्त केला आहे. नहीं, बहुत अच्छा लगा मुझे जिस तरह से उसने परफॉर्म किया और
यही उम्मीद करता हूँ कि आगे की मैच में भी इसी तरह परफॉर्म करे और इंडिया को एक अच्छा स्टार्ट दे। 50 के पहले तो आस्ते आस्ते ही खेलता है, एक बार 50 हो गया तो थोड़ा तेज करने चालू करता है, फिर बाद में सेंचुरी के बाद बहुत अच्छा खेलने लगता है। इसी तरह उसने अपना परफॉर्मेंस दिया आज। हाँ, हम लोग शुरू से मैच देख रहे थे तो आज ऐसा लग रहा था कि आज जरूर रोहित सेंचुरी बनाएगा, फिर बारिश भी आ गया उस टाइम पे, थोड़ा ऐसा लगा अरे अभी क्या बारिश की वजह से ये लोग का मैच होगा कि नहीं होगा, फिर मैच चालू हो गया, फिर अच्छा खेलने लगे ये लोग। टीम इंडियाच्या विजयाचा देशभरात जल्लोष साजरा करण्यात येतोय। दिल्ली, गाझियाबाद आणि अहमदाबाद मध्ये क्रिकेटच्या चाहत्यांनी हा विजय साजरा केला। आपण बघू शकतो गाझियाबाद, दिल्ली, अहमदाबाद काल संध्याकाळपासूनच देशभरात पुन्हा एकदा आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण आहे। हा विजय साजरा करण्यात आला। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।